एन्काउंटर पण सध्या खूप राजकारण सुरू आहे. मला वाटतं राजकारण करून एक दृष्टबुद्धीचा बलात्कारी होता आणि त्यांनी पोलिसांवर हमला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करणं, पोलीस ज्या पोलिसांनी आपलं संरक्षण करण्यासाठी जे मेहनत करतात कष्ट करतात त्यांना आपण अशा पद्धतीने कठड्यामध्ये उभं करणं, आपण प्रत्यक्षदर्शी नसताना आपल्या कल्पनेचा विकास करत एका बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये सहानुभूती व्यक्त करणं हे खरंच आश्चर्यजनक आहे. हजारो लोक या बलात्कारी व्यक्तीच्या संदर्भामध्ये एकत्रित येऊन या बलात्काराला फाशी द्या, जागेवर फाशी द्या असं म्हणत होते. तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं, राजकारणासाठी राजकारण होता कामा नये. यामध्ये आपण स्वतः या व्यक्तीला फासावर लटकवावं, महाविकास आघाडीचे लोक सांगत होते फासावर अटकवलं पाहिजे, न्यायदानाच्या प्रक्रियेला उशीर होतो. आता तेच लोक पोलिसांच्या जीवावर एखादा आरोपी गुन्हेगार पोलिसांच्या जीवावर उठला त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहे. मला तर कधी कधी या राजकीय नेत्यांच्या वागण्याचं एक आश्चर्यच वाटतं. नाही खरं तर पोलिसांवरही विश्वास ठेवायचा नाही का? ते पोलीस तर काही कोणी राजकीय पक्षाचे सदस्य नाही, त्यांच्या जीवावर जर कोणी उठला तर ते वाट पाहतील का? आता तर्क वितर्क की त्यांनी पायावर गोळ्या मारल्या मग तुम्ही पायावर का मारल्या नाही, मला वाटतं की हे तर्क वितर्क आणि विरोधकांनाही एक नवीन व्यसन लागलं आहे. कसाब चाय गोळीतून हेमंत करकरेजी शहीद झाले नाही असं म्हणणारे हे लोक आहे, कपोकल्पित कथा करायच्या, आणि तेव्हा यांचंच सरकार होतं. फासावर कसा पटकला तेव्हाही यांचंच सरकार होतं. पण मतासाठी काय करतील याचा काही भरोसा ठेवता येत नाही.